तरुणींच्या इच्छेविरुद्ध त्यांना जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आणि त्यांना डांबून ठेवणाऱ्या विरुद्ध फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवून कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 18 तरुणींची सुटका केली आहे तर 9 घरमालक आणि व्यवस्थापकांना अटक केली आहे. बुधवार पेठेतील कुंटणखान्यातील काही घरांमध्ये काही तरुणींना डांबून ठेवत त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून देहविक्री केली जात असल्याची खबर परिमंडल 1 पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी फरासखाना पोलिसांना संबंधित तरुणीचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी 4 ते 6 यावेळेत बुधवार आणि शुक्रवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या मोहिमेत परिमंडल 1 पोलीस अधिकारी 70 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला त्यावेळी 18 तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेतली जात असल्याचं आढळून आलं. त्यातून मिळणाऱ्या रकमेपैकी 50% रक्कम घरमालक घेत असल्याचं तरुणींनी सांगितलंय. त्यानुसार पोलिसांनी 9 घरमालक आणि व्यवस्थापकांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तरुणींना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये पाठवण्यात आलंय. फरासखान पोलिसांनी बुधवार पेठेतील रेल राईट एरियामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवत 18 मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात त्यांना जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करावा लागत होता. तर या प्रकरणात 9 घरमालकांवर देखील पीठाअंतर्गत गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नामंदे सर आहेत. सर, काय सांगाल नेमकं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं तुम्ही ते कशा प्रकारे? आम्ही जवळपास आज 2 महिन्यापासून माननीय सुभाष बावचे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी वेळेवरून राबवतो आणि 30 तारखेला माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार पेठमध्ये काही मुली काही घरामध्ये बळजबरीने देहविक्री करण्यासाठी लोकांनी ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या पैशातून ते उत्पन्न मिळवतात. अशा प्रकारचे आमच्याकडे काही तोंडी तक्रारी आणि माहिती मिळाली. त्या आधारे 30 तारखेला सरांच्या मार्गदर्शनाखाली कुंबिंग ऑपरेशनमध्ये 1 SCP 1 PI 15 अधिकारी आणि 70 कर्मचारी महिला सर्वजण आम्ही सर्व बिल्डिंग चेक केल्या. त्यामध्ये ज्या मुली जाणीवपूर्वक डांबून ठेवून त्यांची इच्छा नसताना त्यांना वेशव्यवसाय करण्यास भाग पाडो त्यांच्या उत्पन्नाच्या साधनातून ही घरमालक लोक आपली उज्जीविका करायचे त्यांना टांबून ठेवायचे अशा व्यक्तीची आम्ही निवड करून 18 मुलींची आम्ही सुटका केलेली आहे आणि 9 घरमालकांच्या विरोधात पिटा ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सर, हे पिटा ॲक्ट नेमकं काय असतं? ही पिटा ॲक्टची जी व्याख्या आहे किंवा आहे की एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेवरून किंवा तिच्या इच्छा नसताना देहविक्री करायला लावणे आणि त्याच्यातून त्याचं उत्पन्नापैकी काही भाग हा त्या व्यक्तीने घेतला पाहिजे हा एकंदरीत कन्सेप्ट आहे. सर, मग त्या 18 मुलींचं नेमकं आपण काही म्हणजे कशा पद्धतीने त्यांचा सांभाळ करणार आहात किंवा काय करणार? नाही, ते आम्ही त्यांना न्यायालयापुढे उभा केलेला आहे. न्यायालयाने रेस्क्यू फाउंडेशनमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यापुढे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे कुणी नातेवाईक किंवा कुणी येतील तर जे काही न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण करून ते होईल. म्हणजे अजून पुढील तपास चालू आहे? हा, अजून पुढील तपास चालू आहे आणि बाकी आरोपींना उद्यापर्यंत PCR आहे आणि बाकी चौकशी अजून काय निष्पन्न होते तपास चालू आहे. कॅमेरा पर्सन पियुष बागमेसह वर्षा हिरे, पुणे.